सुरुवात करूया एका नव्या प्लांट स्टोरीची आणि ते असणार आहे कुंद्याचं झाड. याला स्टार जास्मिन फ्लावर असंही म्हणतात इंग्रजीमध्ये. तर आपण याच्या स्टेम कटिंगपासून याचं रोप कसं बनवायचं ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकताय खूप सुंदर आणि अशी नाजूक फुले असतात. याचे गजरे बनवले जातात मेनली. हा एक हार्डी प्लांट आहे, फार काळजी नाही घ्यावी लागत. तसेच याचं फ्लावरिंग विंटर सीझनमध्ये असतं, हिवाळ्यामध्ये. बाकी सीझनमध्ये याला फ्लावरिंग होत नाही. कुंद्याची फुले ही खूप सुवासिक असतात. याचे गजरे बनवले जातात. तसेच आपण हे देवपूजेसाठी वापरू शकतो. हे माझ्या होम गार्डनमधलं प्लांट आहे, जे जमिनीमध्ये लावलेलं आहे. झाडाच्या स्टेम कटिंगपासून आपण याचं रोप सहज बनवू शकतो. ते कसं बनवायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण कुंद्याच्या झाडाच्या कटिंगपासून त्याचं रोप बनवायची प्रोसिजर पाहणार आहोत. त्यासाठी आपण कुंद्याच्या झाडाची हेल्दी कटिंग आणायची आहे. पाहू शकता हेल्दी कटिंग आणायची आणि ती आपण आता 45 डिग्री अँगलमध्ये कट करून घेणार आहे खालतून. नको असलेली पानंही रिमूव्ह करून घ्यायची आहेत. साधारण असं पेन्सिल साईजची थिकनेस ठेवायची आहे त्याला. आपण त्याची पानंही रिमूव्ह करून घेऊयात. हाताने करू शकता किंवा प्रुनरने केलं तरी चालेल. एक दोन ठेवणार आहे मी पानं, त्याची ग्रोथ कळते आपल्याला. आपण कुंद्याच्या झाडाची कटिंग कलेक्ट करून त्याचे 45 डिग्री अँगलमध्ये खालून कट करून घेतले आहेत. कटिंग लावण्यासाठीचं सॉइल मिक्सर बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी 50% कोकोपीट आणि 50% वाळू वापरणार आहे. कोकोपीट यासाठी कारण यामध्ये वॉटर होल्डिंग कपॅसिटी चांगली असते, पाणी साठवून ठेवण्याची क्षमता, जी आपल्या कटिंगच्या ग्रोथसाठी खूप महत्वाची आहे. तसेच पाणी झिरपलंही पाहिजे, त्यासाठी मी वाळू वापरते आहे. तर वाळू वापरल्यामुळे आपलं जे सॉइल मिक्सर आहे ते वेल ड्रेन तयार होईल. आपलं जे बनवलेलं सॉइल मिक्सर आहे ते आपण ग्लासमध्ये भरून घ्यायचं आहे. जर तुम्हाला लिक्विड रूटिंग हार्मोन तयार करायला झालं नाही तर ऍटलीस्ट तुम्ही दालचिनीची पावडर, दालचिनी अशी पिसून घ्यायची आहे आणि ती तुम्ही रूटिंग हार्मोन म्हणून तुमच्या कटिंगसाठी वापरू शकता. रूटिंग हार्मोनमध्ये ती डीप करून घ्यायची आहे आणि ती लावून घ्यायची आहे. तसेच आपण आपल्या तुळशीचं जे पानांचं पाणी बनवलंय त्यात ठेवलेले आपण कटिंग सुद्धा लावून घेणार आहोत. तर हे खूप जास्त इफेक्टिव्ह असतात, तुम्ही ऑब्झर्व कराल. याच्यापेक्षा हे खूप छान आणि हेल्दी ग्रोथ होते. ते पण आपल्या सॉइल मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आहे. मला या दोन्ही रूटिंग हार्मोन जे आहेत मी वापरलेले याच्यात, त्यापैकी जे आवडेल ते तुम्ही वापरा आणि तुमच्या कटिंग सॉइल मिक्सरमध्ये लावून घ्या. तसेच हे जे आपण कटिंग लावले आहेत त्याची पोझिशन फिक्स करून घ्यायची आहे. आपण कटिंग या सॉइल मिक्सरमध्ये लावून घेतल्या आहेत. तसेच या कटिंग आपण सेमीशेड सनलाईटमध्ये ठेवून देणार आहोत आणि जेव्हा याला नवीन स्प्राउटिंग येईल, याचं एक छोटंसं रोप तयार होईल, तेव्हा आपण ते एका नव्या पॉटमध्ये शिफ्ट करू शकतो किंवा जमिनीत लावू शकतो. साधारण 25 ते 30 दिवस लागतात रोप तयार होण्यासाठी, तर नक्की ट्राय करून पहा. तसेच जर तुम्ही रेनी सीझनमध्ये कटिंग लावत असाल तर खूप लवकर कटिंग तुमच्या रेडी होतात. कम्पॅरेटिव्हली हिवाळ्यामध्ये तो समरमध्ये थोडासा वेळ लागण्याची शक्यता आहे. तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे कोणतीही कटिंग सक्सेसफुल होण्यासाठी रूटिंग हार्मोन खूप महत्वाचं असतं आणि ते ऑर्गॅनिक रूटिंग हार्मोन वापरलं तर बेस्ट आहे. बऱ्याच प्रकारचे केमिकल रूटिंग हार्मोन सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जातील, पण आपण आपल्या घरच्याच वस्तूंपासून ते बनवू शकतोय. तर हे तुळशीचं पाणी आहे आणि हे आहे दालचिनीची पावडर. तर याचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे, तर तो तुम्ही नक्की चेक करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. पूर्ण मी डिटेल त्याच्यामध्ये कव्हर केला आहे, रूटिंग हार्मोन काय असतं, ते कसं वापरायचं वगैरे वगैरे. तर तुम्ही नक्की पहा जर तुम्हाला त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर. पण कटिंगला पाणी द्यायचं आहे. ही कटिंग मी सेमीशेड सनलाईटमध्ये ठेवून देणार आहे थोड्या दिवसांसाठी. साधारण 25 ते 30 दिवस लागतात त्याचं रोप तयार होण्यासाठी. तुम्हाला जर स्प्राउटिंग लवकर हवे असतील तर तुम्ही अशी प्लास्टिकची पॉलिथिन वापरू शकता, त्याच्यावर कव्हर करून ठेवायची आहे ती. याने ना थोडं स्प्राउटिंग लवकर येतं कटिंगला, तर अशी कव्हर करून ठेवायची आहे बॅग गरज भासल्यास. खूप फायदा होतो याचा. ठेवायचा आहे 3 ते 4 कटिंग तरी तुम्ही लावायच्या आहेत.
इन केस जर सर्वाईव्ह नाही झाला तर एखादी दुसरीच नाही लावायची. तर आपण ही कटिंग लावलेला जो हा ग्लास आहे तो मी सेमीशर सनलाईटला ठेवून देते आहे. याची मी अपडेट नक्की शेअर करेन तुमच्याशी माझ्या इंस्टाग्राम पेजवरती प्लांट किंगडम बाय कोमल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच. तुम्हाला जर माझ्या प्लांटच्या प्रोग्रेस बघायच्या असतील तर मी तिथे फोटो शेअर केले आहेत, नक्की जाऊन व्हिजिट करा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये एका नव्या प्लांटची स्टोरी घेऊन. हॅपी गार्डनिंग.